नमस्कार मित्रांनो, आपले आरोग्यतज्ञ या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. नवीन जीवनशैलीत प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावा असं वाटते. यातूनच ते चुकीचे सौंदर्य प्रसाधने व पार्लर यांच्या फंदात पडतात. पण त्यांना हे माहिती नसते की या सर्व गोष्टी त्यांच्या त्वचेवरती खूप दुष्परिणाम करू शकतात. पार्लर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने असतीलच असं नाही. ते शरीराला घातक व स्टेरॉइड मिसळलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करू शकतात. पण या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला माहिती नसतात. ज्या व्यक्तींना या गोष्टीची माहिती नसते ती व्यक्ती या गोष्टींना बळी पडते. पण जुन्या काळी अशी सौंदर्य प्रसाधने नव्हती, तरी व्यक्ती घरगुती उपाय करून सुंदर दिसत होती. तर आपण या व्हिडिओमध्ये घरगुती उपाय करून सुंदर कसे दिसावं हे बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी रोज 6 ते 8 तास सलग झोप घ्या. त्यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे येणार नाहीत आणि हार्मोन्समध्ये संतुलन राखले जाईल. त्याचप्रमाणे दिवसभरात 12 ते 15 ग्लास पाणी प्या. त्यामुळे त्वचा उजळून निघेल, त्याचबरोबर शरीरातील विषारी द्रव्यही बाहेर पडतील. जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंटचा आहारात समावेश करा. पपई, पेरू, किवी, कलिंगड अशी रसदार आणि क जीवनसत्व असणारी फळे खा. त्यामुळे त्वचेच्या पेशीत विघटन होणार नाही. आंघोळीच्या वेळी साबण किंवा क्लिन्झिंग मिल्कपेक्षा अधूनमधून गुलाब पाणी, मध, हळद, चंदन यांची पेस्ट करून ती लावा. त्यामुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जातील आणि त्वचा अधिक उजळून येईल. घरगुती फेस पॅकचा वापर करा. तुळशीत अँटीबॅक्टेरियल गुण असतात, त्यामुळे तुळशीच्या पानांचे पेस्ट, पाणी, साखर आणि मध घालून केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. हा फेस पॅक 10 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. तसंच दुधात क्रश केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या चेहऱ्यावर 20 मिनिटं ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. असं वारंवार केल्याने चेहरा उजळून निघेल व तुम्ही गोरे व्हाल. हा पॅक आठवड्यातून 2 वेळा लावल्यावर त्वचेतील कोरडेपणा निघून जातो. फक्त चेहऱ्याच्या रंगाचा विचार करत असताना अनेकदा खांदे आणि मान याच्याकडे दुर्लक्ष होतं. मीठ आणि लिंबू एकत्र करून खांदा आणि मान घाला. त्यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातील. तुम्हाला माझी माहिती कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये लिहून मला कळवात. व माहिती उपयोगी वाटल्यास अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.